For latest news, programs and updates, subscribe to PR News channel and press the bell icon for notification. Women's Study Center तर्फे युवतींना प्रात्यक्षिकांसह सेल्फ डिफेन्स संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. वुमेन्स स्टडी सेंटर तर्फे सेल्फ डिफेन्स संदर्भामध्ये प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. दरवर्षी हे प्रशिक्षण देण्यात येते. युवतींचा आत्मविश्वास वाढावा, स्वसंरक्षण करता यावं यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण योगदान देतं असं मनोगत प्रशिक्षिका तसंच वुमेन स्टडी सेंटरच्या मार्गदर्शकांनी व्यक्त केलं. सेल्फ डिफेन्स कॅम्प मधून मुलींना कॉन्फिडन्स मिळतो, बाहेर वावरत असताना आपलं स्वतःचं संरक्षण कसं करावं याबद्दलचं ज्ञान मिळतं. तसंच सगळ्यांनी मिळून सोबत एकत्र कसं राहावं चांगल्या पद्धतीने हे सुद्धा या कॅम्प्समधून मुलींना माहिती होतं. वुमेन्स स्टडी सेंटरची मी मेंबर आहे आणि जसं मी कॉलेजमध्ये जॉईन झाले तेव्हापासून आमच्या ज्या कोऑर्डिनेटर आहे डॉक्टर रेखा वहाळ मॅम ह्या दरवर्षी सेल्फ डिफेन्स कॅम्प ऑर्गनाईज करतात आणि ह्या कॅम्पमधून भरपूर मुलींचा रिस्पॉन्स असतो. आम्हाला दरवर्षी नवीन BSc फर्स्ट इयरसाठी जरी हा कॅम्प कंपल्सरी केला असेल तरी पण इथे सेकंड इयरच्या आणि काही थर्ड इयरच्या मुली ज्यांना काही कारणास्तव हा कॅम्प नाही अटेंड करता आला त्या पण मुली ह्यावर्षी जॉईन होतात आम्हाला आणि खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला ह्या कॅम्पमुळे मिळत आहे. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही 8 दिवसांचा सेल्फ डिफेन्स कॅम्प इथं आयोजित केलेला आहे. योग्य प्रशिक्षकांच्या मार्फत विद्यार्थिनींना स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे, कारण आपण बघतो आहोत आजूबाजूला सगळीकडे की परिस्थिती खूप बिघडत चाललेली आहे आणि अशा स्थितीमध्ये केवळ मुली सुरक्षित नाहीत असं आरडाओरडा करून चालणार नाही, तर त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना कायम आमच्या महाविद्यालयाची राहिलेली आहे. आमचं वुमेन स्टडी सेंटर जे आहे ते स्टडी सेंटर आणि त्याचे जे सगळे शिक्षिका आहेत आमच्या त्यांनी पुढाकार घेऊन हा सेल्फ डिफेन्स कॅम्प प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी भरवलेला आहे. प्रशिक्षणार्थी युवतींनी या सेल्फ डिफेन्स प्रशिक्षणाबाबत वुमेन स्टडी सेंटरला धन्यवाद दिले. वुमेन स्टडी सेंटरने जो काही उपक्रम राबवला आहे स्वसंरक्षणासाठी मुलींच्या तो खूप चांगला प्रकारे आहे, कारण आत्ताच्या काळामध्ये स्त्रिया स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतात ही काळाची आता सध्याची गरज आहे आणि ते करणं खूप गरजेचं पण आहे. आणि स्वसंरक्षण कसे केलं जातं ते मॅमनी आता थोडाफार का होईना शिकवलेलं आहे आणि ते चांगल्या रीतीने आम्हाला कळतं पण. आणि मला असं वाटतं की जास्तीत जास्त करून आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या कॅम्पला सहभागी व्हावे. BSc सेकंड इयरची विद्यार्थी आहे मी. फर्स्ट इयरलाही हा सेल्फ डिफेन्सचा कॅम्प अटेंड केला आहे. ह्या कॅम्प अटेंड केल्यामुळे मी खूप कॉन्फिडंट फील करते आहे. बिफोर अटेंडिंग द कॅम्प म्हणजे मी अशी होती की म्हणजे आपण घाबरायचो वगैरे. आता कॅम्प अटेंड केल्यानंतर मला एक कॉन्फिडन्स आहे की कुणी माझ्यावर अटॅक केलं किंवा काही पण तर मी रडणार नाही, मी त्याला रडवणार. आता मी छोटेसे बेसिक ट्रिक शिकली आहे त्यामुळे मी पंचेस आणि किक्स आणि बेसिक माझ्या स्वतःला तर हे करू शकते. मी असं रिकमेंड करते की सगळ्या गर्ल्सनी सेल्फ डिफेन्सचा कॅम्प केला पाहिजे. मला असं वाटतं की जेवढं आपण एज्युकेशन बाबतीत सजग आहोत, जागरूक आहोत, तेवढंच आपण आपल्या फिजिकल मेंटेनन्स आणि संरक्षणाबाबतीत पण जागरूक असलं पाहिजे. बहुधा काय होतं, आपल्याला बाहेर शिकण्याची फार इच्छा असते पण आपल्या पेरेंट्सना वाटतं की आपण बाहेर गेलं तर आपण कितपत सुरक्षित आहे. पण त्यासाठी जर आपल्याला बाहेर किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करायचं तर त्याच्यासाठी आपण स्वतः आपलं संरक्षण करता येणं गरजेचं आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यादृष्टीने हा सेल्फ डिफेन्स कॅम्प फार महत्त्वाचा आहे. यावेळी समन्वयिका प्राध्यापिका डॉक्टर रेखा ओव्हाळ, डॉक्टर मेधा मुळजकर, विजया तडकल, प्राध्यापिका ज्योती वाघमारे, मंजुश्री जैन, मृणाल चक्रे, वैशाली गांधी, प्राजक्ता कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. वुमेन स्टडी सेंटरतर्फे सेल्फ डिफेन्ससह विविध कला आविष्कार, योगा शिबिर, आरोग्य शिबिर, पाककला आदींबाबत मार्गदर्शन केलं जातं.